दिंडोरी तालुक्याला द्राक्ष पंढरी म्हणून ओळखले जाते. यावर्षी गोडाबार छाटणीसाठी सुरगाणा डाग पेठ तालुक्यातील मजूर येथे दाखल झाले आहेत. दिंडोरी तालुक्यामध्ये द्राक्ष पिकाची गोडाबार छाटणीसाठी सुरगाणा तालुक्यातील मजूर दाखल झाले असून सुरगाणा तालुक्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये पाऊस होत असतो. 6 महिने जोरदार पाऊस असल्यामुळे या तालुक्यातील सर्वात जास्त मजूर दिंडोरी आणि निफाड तालुक्यामध्ये मजुरीसाठी येत असतात. माझं नाव नामदेव गावित, आमची टोळी 20 जणांची आहे. आम्ही सुरगाणा तालुक्याहून आलो, तरी आता जवळजवळ 1/2 एकर साठलेला आहे. ते साठून झाले आणि आम्ही आता दुसरीकडे साठायला जातो. परंतु हे पीक जे आहे ते निदान तरी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात ते पीक येणार आणि आमची मजुरी त्याच्याने उदरनिर्वाह आम्ही करू शकतो. दिवसेंदिवस हा रोज जो आहे तो वाढायला पाहिजे असं आमचं मत आहे. तेल वाढलं, सर्व वस्तूला महागाई झाली, परंतु आमची जे रोजगार आहे तो वाढत नाही, हे आम्हाला थोडं दुःख आहे. पेट्रोलला महागाई आली, तेलाला महागाई आली, त्याच्यामुळं आम्हाला रोजगार हा परवडत नाही. पाऊसही खूप पडतो, त्याच्यामुळं बसावं लागतं. पावसात काम करावं लागतं. आम्ही 4 महिने बायकापूर्व सोडून आलो. आमच्याकडे म्हणजे दुष्काळ, सरकारने आम्हाला काहीतरी व्यवस्था, धरणं किंवा धरणं पाटबंधारी काहीतरी व्यवस्था केलं पाहिजे त्याचे. त्यामुळं आम्ही तिकडं म्हणजे धरणं झाले तर तिकडं आम्ही हळूहळू काहीतरी सुधारणा करू.